हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, रात्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. कॉफी आणि बरस काही या आमच्या नव्या कोऱ्या शोला तुम्ही इतका मस्त प्रतिसाद दिला त्यासाठी सगळ्यात आधी खूप खूप थँक्यू. आणि या नवीन कोऱ्या शोला तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळेच आता आम्ही कॉफी आणि बरस काहीचं सीझन 2 तुमच्या सगळ्यांच्या भेटीला घेऊन येतो. या सीझनमध्ये आधीच्या सीझनपेक्षा खूप स्ट्रॉंग कॉफी तुम्हाला प्यायला मिळेलच, पण त्याचबरोबर एंटरटेनमेंटचा डबल डोससुद्धा असेल. आज कॉफी आणि बरस काही सीझन 2 पहिल्या एपिसोडमध्ये माझ्यासोबत जे कपल आहे त्यांची लव्ह स्टोरी तुम्ही जितक्या वेळा ऐकाल तितक्या वेळा तुम्हाला ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटेल. त्याचबरोबर त्यांचे फोटोज सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यातली जी ती आहे तिची स्माईल करोडो दिलची धडकन आहे. नाही ओळखलं? नो प्रॉब्लेम. सो लेट्स वेलकम मिस्टर अँड मिसेस जावकर, म्हणजेच प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर. कॉफी आणि बरस काही सीझन 2 पहिल्याच एपिसोडमध्ये माझ्यासोबत एक खूप क्यूट कपल आहे, प्रार्थना आणि अभिषेक. खूप स्वागत तुमच्या दोघांचं आजची मराठीमध्ये. थँक्यू सो मच की तुम्ही दोघं जण एकत्र या शोमध्ये आलात. प्लेजर. ऍक्च्युली म्हणजे मी याला किती फोर्स केलाय, प्लीज एक 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 कचू एक कचू एकदा कुठेतरी तरी जाऊन आणि बोलूया ना आपण. मी कॉफी साठी आलो. थँक्यू थँक्यू. कशी आहे कॉफी? अमेझिंग. सगळ्यात आधी कसे आहात दोघ जण? फर्स्ट क्लास. 1.5 झालं लग्नाला. तू सांग, म्हणजे मी तर लोकांना माहितीये, मी सगळ्यांना दिसते की मी खूप खुश आहे. 14 झाले. करेक्शन बघ तू, 14 झालेत की हा. गोइंग ऑन चाललंय. आय एम ट्राइंग टू टेक केअर ऑफ हर अँड हर मॅडनेस इक्वली. म्हणजे कॅमेरा समोर जेवढी ऍक्टिंग करत नाही तेवढी शी ऍक्ट्स इन द हाऊस. वाव. कॅमेरा पण मी खरंच कॅमेरा समोर नाही करत, म्हणजे नाही करत असेल ते कॅरेक्टर असतं ते, पण अदरवाईज मी बाकी सगळे कोण कसे वागले हे सगळे मी घरी गेल्यावर रोज माझा एक शो असतो. मग मला मम्मी कधीतरी विचारते ती मुलगी कसं करत होती करून दाखव, मग मी ते करून एंटरटेनमेंट सोर्स आहे एक चांगला. माझ्यावर कधी चिडली तरी मी म्हणत परत बघ परत बघ, तर ती इन्स्टंटली टेक 2 टेक 3 टेक 4 त्याच्यामुळे चिडलेलं असतं ते ती विसरून. घरीही तुमचं असंच चाललं असतं. त्यामुळे मी चिडतच नाही, कारण मी अशी खूप चिडले असते अभि नाही प्लीज मी नाही करणार. मग तो म्हणतो परत परत बोल मम्मी ओके ठीक आहे अभि नाही मी प्लीज नाही करणार. आणि मग जातो ना तो सगळा रागच जातो. तू आता मला सांग की मी हे शर्ट घालणार नाही. मी हे शर्ट घालणार नाही. की मग मी तिला सांगतो परत बघ परत बघ, किंवा ते त्या हे परत बघते की तेवढ्यात ती विसरून जाते की व्हॉट वॉज द पॉइंट दॅट वी हॅड द आर्ग्युमेंट ऑर वी ऑलमोस्ट स्टार्टेड द आर्ग्युमेंट. सो आय ओपन दिस ट्रिक ऑन युअर शो. सो आता तिला कळेल ही ट्रिक होती. सो आता मला काहीतरी आय हॅव टू फाइंड आउट समथिंग न्यू. पण तुमच्या दोघांची जी लव्ह स्टोरी आहे ती खूप कमी जणांना माहिती आहे. कारण ॲक्च्युली झालं काय की मला असं वाटतं की लोकांना अचानक कळलं की प्रार्थना लग्न करते. एक्झॅक्टली. म्हणजे मला असं वाटतं मी कुठल्या न्यूजमध्ये आम्ही डेट केलं नाही का, यु नो, लोकांना कळलं नाही की आत्ता कोणाबरोबर अफेअर चाललं आहे का, काय चाललं आहे तिच्या लाईफमध्ये. आणि अचानक न्यूज आली की, आणि ते पण आम्हालाही माहिती नव्हतं ना, आपण वी वर फ्लाइंग टू दुबई राईट सेम डे. आम्हाला सकाळी 7 म्हणजे न्यूजपेपरमध्ये आलं बॉम्बे टाईम्समध्ये, तेव्हा कळलं की माझ्या म्हणजे आमचं लग्न हे त्यांना कळलं. रूमर होती ती, पण म्हणजे त्यांना ती कळली आणि त्यांनी ती छापली. बेसिकली असं डेटिंग फेज नव्हता. वी मेट प्युअरली फॉर मॅरेज. सो वी मेट ऑन 2 July अँड 27 July द न्यूज वॉज आउट. इतका शॉर्ट पिरियड मला फिरायला वेळच नाही मिळाला का दोघांना. आम्ही त्याच दिवशी फिरायला जात होतो आणि ती कळलं नाही. म्हणजे झालं काय होतं, त्यांनी म्हणजे आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम भेटलो माझ्या एका फ्रेंडच्या मम्मा थ्रू भेटलो होतो. आणि पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हा आदल्या दिवशी आमचं फोनवर बोलणं झालं. सो फोनवर बोलल्यावर आम्ही ठरवलं की दुसऱ्या दिवशी आपण भेटू. संडे होता. सो तो म्हणाला माझं शूट आहे इव्हनिंगला, सो आपण लंचला भेटू इन्स्टेड ऑफ डिनर. सो वी थॉट या फाईन, म्हणून आम्ही 1 भेटणार होतो. मी आईला सांगितलं होतं की आई 1 मुलाला पहिल्यांदा मुलाला भेटायला जाते. सो 1 जाते
जास्तीत जास्त 2-3 दोन तास गप्पा मारेल ना, किती आणखीन मारणार नवऱ्या म्हणजे लग्नासाठी कुठल्या मुलाला भेटायला जाते. सो आई म्हणाली बरं. आणि 4:30 आईचा फोन आला की अगं तू कुठे आहेस. मी म्हणाले आई अजून मी त्याच्याबरोबरच आहे करते कॉल. आणि 6 आम्ही दोघे दोघं गप्पा मारत होतो. 1 आणि 5 या पहिल्याच भेटीत 5 गप्पा मारल्या. 5 कसं सहन केलं म्हणजे कोण जास्त बोललं दोघांपैकी. खूप सारे पॅनकेक्स खाल्ले तिने आणि 2-4 किलो मक्खन. अरे मला पॅनकेक्स खूप आवडतात पण 2 किलो मक्खन म्हणजे लिटरली असे एवढे. पण मला तेही खूप आवडतं आणि कशाला खोटं वागायचं. म्हणजे मी खाते तर मी खाते उगाच नो सॉरी आय ऑन डायट असं करून भूक करायचं. आणि नंतर हा म्हणजे ते तिने काय कधीच दाखवलं नाही. डेटिंग चा जो एक्सपिरियन्स असतो तो तुमच्या दोघांना आहे का नाही म्हणजे एकमेकांना डेट करायला. नाही ना कारण अरेंज मॅरेजच केलं आपण करायला पाहिजे होतं ना डेट. नाही नाही काय ऑफ कॅमेरा काहीतरी वेगळं बोललं. हा एक्झॅक्टली थोडा वेळ आधी हे काहीतरी वेगळं बोलत होते. काय काय. नाही नाही अरे आय वॉज व्हेरी हॅपी फ्रॉम द 2 July टिल 14 November वी वर डेटिंग. हा 14 November लग्न झालं. 2 July वी मेट. सो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 4 म्हणजे कसं जेव्हा कॅमेरा बंद होता तेव्हा हे म्हणत होते डेट करायला हवं होतं असं सगळं काय काय चाललं. आय एम नॉट अ स्प्लिट पर्सनॅलिटी. एक फोटो जो मला खूप वेळा आवडला आणि मी तो बऱ्याचदा सारखा फोटो बघितला तो म्हणजे हा हा फोटो यांचा. आणि त्याच्यात सगळ्यात कॅची म्हणजे कॅप्शन आय सेड आय नीड अ हक ही सेड ओके अँड दिस टाइप ऑफ हक. काय सिक्रेट आहे या फोटोच्या मागे. फोटोशॉप्ड आहे तो. सिरियसली खूपच मस्त फोटो आहे सगळ्यात आधी. मी काहीतरी करत होते डायनिंग टेबलवर बसून आणि आय थिंक माझ्या प्रेमियरची डेट काहीतरी फायनल झाली आणि प्रेमियर होणार आहे आणि आय सांगतो आय विल टेल यू हे सगळं चाललेलं. नंतर तिने मला सांगितलं यू शुड स्टॉप गोईंग टू द जिम बिकॉज युअर बायसेप्स आर बिकमिंग ॲज बिग ॲज माय फेस. म्हणून मी तिला असं पकडलेलं ते हो बघू. चेहरा छोटा दिसतोय म्हणजे म्हणजे तुला राग आला मी तुला जिमला म्हणून तुम्हाला फुल हे केलं. हा म्हणजे कारण माझ्या बरोबर मग तिला पण जिमला यावं लागतं ना म्हणून. प्रार्थनाची स्माईल म्हणजे ती हसते. लाखो करोडो लोकांना ते आवडतं आणि ती कुठल्याही फेसबुक लाईव्ह मध्ये असेल किंवा तिचा इंटरव्ह्यू मध्ये असेल प्रत्येक जण तिला कमेंट करतं की एकदा हसून दाखव. तुम्ही असं कधी सांगता की जरा हसून. मी दिवसात ना एकदा दोनदा तर लाईव्ह एक्सपिरियन्स करतो तसं हसण्याचा. काही झालं तर अशी हसते. आणि पण अगर अरे मला एवढी हसू येतो मला सगळ्या गोष्टी की मी स्वतः पडली तरी मला हसू येतो. तर त्यामुळे त्याला असं होतं की काही झालं तरी हसते असं माहिती आहे कशी असते. जुने जोक पण कधी आठवण असते. हो खूप लॉट ऑफ टाइम. आणि अचानक हसते आणि तो म्हणतो हे का अशी का हसते अरे मला ते आठवलं. सो दिवसात ना दोनदा ट्वाइस अ डे तर कंपल्सरी शी इज लाफिंग. वाव नाही खरंच खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना. आपण आता काही काही छोटे छोटे गेम्स खेळूयात दोन. पहिलाच गेम आहे तो म्हणजे हाऊ वेल डू यू नो इच अदर. ओके एकमेकांना मी तुमच्या दोघांबद्दलचे प्रश्न सोप्यातले सोपे प्रश्न विचारणार. बघूयात आता कोण किती उत्तर देतो आणि याची उत्तरं एकदम तुम्हाला रॅपिडली द्यायचे फास्ट द्यायचे उत्तर. ओके अभिषेकपासून सुरुवात करते. पहिला आणि हिला मी चान्स देते विचार करायचा. प्रार्थनाच्या वॉर्ड्रॉबमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या रंगाचे कपडे आहेत. अशी नको अशी नको घाबरव नको. ब्लॅक रॉंग. त्याला माहिती आहे म्हणून तो एवढा हसत हसत बोलणार. पहिला प्रश्न चुकला. नाही ब्लॅक नाही. विच कलर. इट यूज टू बी पिंक ऑर यु नो पीच अँड ऑल बट ह्याला आवडत नाही तेव्हापासून मी तो टाळते. ब्लू कलर्स नाव. नाव आस्क मी वाय ब्लॅक. बिकॉज तिचं वॉर्ड्रोब इज सो मेसी की असे सगळे कपडे असतात ते उघडल्यावर फक्त ब्लॅक दिसतं. मग असं बट तरी पण उत्तर चुकलंय. सेकंड क्वेश्चन. प्रार्थनाचा आवडता पदार्थ कोणता. माझा 1 महिना उपास आहे आता. कांट आस्क मी दिस क्वेश्चन बट पनीर. बरोबर आहे. ओके प्रार्थना कोणता पदार्थ. आम्ही
लग्नाला मी डाळढोकळी बनवायला सांगितली होती आणि तू तेव्हा बापरे फुल इम्प्रेस केलं होतं मला. आता सांगते स्टोरी. मी माझं वर्जन पण सांग. लग्नाच्या आधी असं आमचं डिस्कशन झालं असंच की तुला काय आवडतं काय आवडतं. म्हणलं अरे मला गुजराती जेवण खूप आवडतं सो मला डाळ ढोकळी खूप आवडतं. कट्टू माझ्या लग्नाला डाळ ढोकळी मी सांगणार हे तुला आवडते मला माहिती होतं. काय केलं रोमॅन्स आणि आता बघा 14 महिने. अरे अरे अरे. तिसरा प्रश्न. राग येतो तेव्हा प्रार्थना सगळ्यात जास्त कोणता शब्द वापरते? आठवतोय थांब. अरे ही हसते यार. आय एम ऑफ दिस शो. मी हा लपतेच की आता काय बोलू मी. कुठचा शब्द? असं पेटंट शब्द नाही आहे तिचा. प्रार्थना असेलच ना. असं म्हणणं की मी रागवत. रागच येत नाही तिला. हे सेफ खेळलं झालं तरी पण चुकलाय. तिसरा कुठला शब्द असतो प्रार्थना? असतो तर तिलाच माहित नाही. नाही बीप बीप बीप. अभी प्लीज. नाही नाही कधी. अभी प्लीज यार. माझा स्टान्स चेंज झाला इन दिस शो. सो नाउ आई एम रेडी टू रन. नेक्स्ट क्वेश्चन. प्रार्थनाच्या बेस्ट फ्रेंडचं नाव काय? शाल्मेली अँड सोनाली. कोणत्या गोष्टीमुळे प्रार्थना खूप चिडतो? मी चिडलो. आता हे एकदम सेफ केलं. एक एक उत्तर बरोबर दिलं. थँक्यू. प्रार्थनाचा फेवरेट हिरो सलमान खान. तुमच्या दोघांची एक कॉमन सवय कोणती? खूप आहेत. मी ही गेम जिंकणार. आणि मला मज्जा आली. प्रार्थनाची तुम्हाला न आवडणारी एखादी गोष्ट कोणती? आता तर मला घरी जायचं आहे. यू कांट आस्क मी दिस क्वेश्चन. न आवडणारी खूप आहे. तुला खूप गोष्टी म्हणजे नाही आवडत. खूप आहेत. खूप आहे. आठवतोय. काउंट करताय. एवढं आठवतोय की त्याला आता आठवत. यार हे इन्स लोकांना सगळं हे प्रेम नाही. असं न आवडणार काय नाही. आय लाईक आवडतं. आय लाईक एव्हरीथिंग. 2 मिनिटं आधी बोलले की थांबा. खूप आहे. खूप आहे. फुल डिप्लोमॅटिक आन्सर. बट मला माहित नाही. प्रार्थना प्रार्थना जिंकणार आहे. तिच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स सांगतो. थँक्यू सो मच. गिफ्ट घ्यायच्या आधीच. अभिषेकच्या वॉर्डरोब मध्ये कोणत्या रंगाचे कपडे जास्त आहे? ब्लॅक. वाव. राईट. ब्लू. अभिषेकचा आवडता पदार्थ कोणता? त्याच्या मम्मीच्या हाताचं चिकन फिश. दॅट्स इट. आय थिंक हे खूप आवडतं त्याला. राग येतो तेव्हा अभिषेक कोणता शब्द जास्त वापरतो? हे शो वर घेऊच शकत. सगळे बीप 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 बीप. म्हणजे डिजिटल वर सेन्सरशिप नाही पण त्या शब्दांना तरी लागेल. ओके. डॉट डॉट. समजलं. मला पोचल्या भावना. अभिषेकच्या बेस्ट फ्रेंडचं नाव? दीपेश. फोर राय. कोणत्या गोष्टीमुळे अभिषेक खूप चिडतो? आय थिंक अनप्रोफेशनल लोक त्याला मुळेच आवडतात. फेवरेट हिरो कोणता? आमिर खान. वाव. तुमच्या दोघांची कॉमन सवय कोणती? खूप आहे पण आता ही एक खूप लोकांना माहिती नाही. त्याचं पण उत्तर दिलं नव्हतं. फक्त लव कॉफी सांगितलं. आम्हाला दोघांना आम्ही असे टी व्ही बघत असतो. बघता 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 हात इथे येतो आणि आम्ही फुल असे टी व्ही बघायला लागतो. आणि हे आधी मला वाटायचं मी एकटी करते. लग्नानंतर मला ह्याला पण सेम समजून आलं. अभि आपली किती सवय कॉमन आहे. आम्ही सेम होतो असं मला आनंद झाला. अभिषेकची तुला न आवडणारी सवय कोणती? एव्हरी डे ऑफिसला जायच्या आधी काय कपडे घालायचे ह्याच्यावरनं तो आधी मला विचार. टुंकू आज काय घालू? मग मी त्याला म्हणलं म्हणेन आज टी शर्ट घाल. की तो नको नको टी शर्ट नको हा शर्ट आणि शेवट असं होतं. त्याला जे घालायचं असतं तेच तो घालतो. फॉर्मॅलिटी नाही. नाही फॉर्मॅलिटी नाही. त्याला खरंच हवं असतं मी बोलू पण शेवट त्याला त्याचंच पटतं. आणि मग शेवट तो मला म्हणतो की तू नुसतं हो हो करते बाकी तुम्ही ना अभि मला काही दुसरं करायला राहतच नाही कारण शेवट तू तेच घालतो ते तुला आवड. अभिषेक कोणत्या गेटअपमध्ये जास्त चांगला दिसतो आणि त्यांना कोणता गेटअप ड्रेसिंग वाईज करायला आवडतो? त्याला कम्फर्टेबल क्लोदिंग आवडतं आणि कसंही असेल पण वेल फिट असलं पाहिजे ते. आणि ते वेल फिट म्हणजे असा शर्ट जर एवढा पण खाली असला ना लेंथ वाईज तरी तो नाही घालत. शोल्डरहून असा एवढाही लूज असला ना तरी तो घालत. सो कुठलेही कपडे असेल इल फिट नाही चालत त्याला. करेक्ट. हे पण खरं. तर या शोची आणि म्हणजेच या छोट्याशा रॅपिड फायरची विजेती ठरलेली आहे प्रार्थना. तुला जाताच आता गिफ्ट देणार मी. डोंट वरी. तेरी जीत में मेरी जीत. अच्छा म्हणून तू सगळे आन्सर.
ओके काय तर ऍक्टिंग करताना तुला आम्ही बघितलंय, तर आता प्रेक्षकांनाही बघू देत ना अभिषेक कसे ऍक्टिंग करतात. सो त्याच रिलेटेड पुढचा आपला गेम आहे, त्याचं नाव आहे गेस द पिक्चर. जे पिक्चर्स मी तुझ्याकडे दिलेले आहेत ते तू कॅमेराला दाखवून त्यांना दाखवायचं, देन ते ऍक्टिंग करणार आणि तुला गेस करायचं आहे पिक्चर. ओके डन, आणि देन सेम विथ यू. ओके थ्री लेटर वर्ड, हिंदी मराठी. हिंदी फर्स्ट वर्ड. बाजा, बँड बाजा बरात. वा क्या बात है, भरून पावली. ओव्हरवेल. चला माझी फिल्म. आ हे काय आहे, मला लिपस्टिक नाही आवडली मितवा. हा माझा खेळ माझ्यावरच, हा माझा खेळ माझ्यावरच उलटतो इकडे. ओके हिंदी. हेअरस्टाईल. डीडीएलजे. का विसरली की इकडे डिरेक्टर आहे. शिट काय होतंय, मी का विसरली. अच्छा मला गिटार वर कळलं. तीन फर्स्ट वर्ड. हा एक्झॅक्टली. आपण भेटलो ती डेट कुठली, त्याला हिंदीत काय. जब वी मेट, जब वी मेट. हो हे रॅपिड फायर वाटतंय मला. रॅपिड फायर आहे. सो आम्ही सगळे ओळखतो ना, मी पण, हा पण ओळखतो, मी पण ओळखते. फोर लेटर. हिंदी मराठी. फर्स्ट हम दिल दे चुके सनम. दुल्हन. दुल्हन हम ले जाएंगे. फर्स्ट. वाओ थैंक यू थैंक यू. मी किती चांगले ऍक्टर आहे. हा राजश्रीची फिल्म. हा हम आपके है कौन. नहीं फर्स्ट. मैंने प्यार किया. हेलो. नो मैं, हाँ अच्छा मैं प्रेम की दीवानी हूँ. ठीक है सर. ओके दिस वॉज इजी. अगेन राशि. ओके दोन तीन म्हणजे हिट खूप जुना है. नदिया के पार. राइट आत्ताच आहे. आपण सगळे होते या फिल्ममध्ये. हो हो एकदम सगळं सगळं होत आपण असं गेलं मला. पहिलं हा हम हम आपके हैं कौन. ठीक आहे मला विचारलं असतं की हम आपके हैं कौन. त्याचं काहीतरी आन्सर दिलं असत तू म्हणून. अरे 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 काय होत आहे. टुकार तर मजा आली. म्हणजे मला आता असं वाटतंय की दुसरं काहीतरी मी करायला हवं होतं. आम्ही खूप फिल्मी होतो दोघ. नाही ह्याच्या तर विनर नाही म्हणजे तुम्ही इक्वली काम केलं दोघांनी. असं नाहीये काय पण नाही. ठीक आहे थोडं क्रेडिट देईन पण तुम्ही डिरेक्टर आहात ऑब्विसली. तुम्हाला तर लगेच जाता. नो नो उलट ती ऍक्टर आहे ना. तर तुम्ही डिरेक्टर आहात ना. व्हॉट यू एक्झॅक्टली. कॉफी आहे एक बहाणा नुसते बोलणं राहू. बोलायचंय ते बोलू आधी पुढचं पुढे मग पाहू. बोला तुम्ही ही भीता कशाला उगाच टेन्शन घेता कशाला. मनी जे आहे सांगा जगाला कॉज इट इज ऑसम. कॉफी आणि बरच काही मन मी जो है लप्पे जो है ताजा ताजा. मस्त पहिल्याच एपिसोडची भारी सुरुवात झाली आहे. पण थँक्यू सो मच तुम्ही दोघंही इकडे आलात आणि इतक्या मस्त
मस्त गप्पा मारल्या. थँक्यू फॉर हॅव्हिंग अस हियर. यस, खूप मजा आली. सो जसं मी म्हटलं होतं की एपिसोडच्या शेवटी तुम्हाला मी काहीतरी गिफ्ट देणार आहे. सो ती मला मिळणार ना, कारण मी जिंकले. कोणालाही माझ्या एकाच घरात जाणार आहे. तू हिला दे, आय विल स्टील इट. काय ते खायचं आहे तर मी माझ्याकडे खायचंच आहे हे सगळं. तर इट्स फॉर मी. तुम्हाला दोघांनाही सुहाना कडनं हे खास गिफ्ट हॅम्पर. वाव, म्हणजे माझं गिफ्ट हॅम्पर. सुहाना आहे एकदम तुमच्या दोघांसाठी. पण एकदा 80% पार्ट तू घे, कारण तू जिंकलीस. देऊन टाक. चॅरिटी तुम्हाला द्यायला सांगते. चॅरिटी कुठे? पण हे बघ, खाण्याचं तो एवढा असं इंटरेस्टिंगली घेणार नाही. हे मी खूप छान छान खायच्या गोष्टी आहेत. डन. थँक्यू सो मच.